गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु, ऐसा जाचा दृढ विश्वासु, ऐसा जाचा दृढ विश्वासु, गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु। देवतयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा, देव तयाचा अंकिला, देव तयाचा अंकिला, देव तयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा, स्वये संचला परेषु, परेषु गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु। परमात्मा परेषु, ऐसा जाचा दृढ विश्वासु, ऐसा जाचा दृढ विश्वासु, गुरु परमात्मा परेषु।
तस्मै श्री गुरवे नमः Yeah.
त्यांना सुद्धा गुरु मानत आहे. कारण त्याच्यापेक्षा कपडे लोकांनी आजकाल परिभाषा बदलून ठेवली आहे. चांगले कपडे स्प्रे वगैरे लावलेला गोडचा माग खाल्लेला त्याला गुरु मिळाला. फक्त गुरुच्या भक्तीभाव याच्या तुम्ही वेळ घेत आहात तो तुम्हाला कधीच दूर करणार. तुमचं मानसिक विपरीत होऊ शकते पण तो काही क्षणासाठी असतात. पण परमानंद भाव त्याला मला स्थैर्य भाव हा दिगशक्ती असतो. त्याला हमेशा प्रेम करण्याची आदत असते. काही ठिकाणी मोठा चित्या मुद्या ज्याला म्हणतो तो त्या परमेश्वराला आठवण करतो. एका कवीनं म्हटलेलं आहे, मुल्ला देवे बाग क्या वो अल्लाह बहरा है चीटी के पैरों में जर बने घुंगरू. मोली अल्लाह सुद्धा म्हणजे तिचा भाव असतो की त्या घुंगराचा आवाज तो परमेश्वर ऐकतो. आपण तर सजीव आपण बोलू शकतो याच्या मग त्याची भाषा समजू शकतो. आपला तो आंतरिक भाव समजू शकत असेल तर त्याचा मदत करतात. हाच भाव पुस्तिका जागरूक व्हायला पाहिजे. हाच भाव प्रत्येकाला समजायला पाहिजे की लिंगाची शक्ती आपल्या तसा दिन नावाचा अहम सोडून देतो. आणि आजपासून जितकी लिंगाची जितकी चुगत होईची ही प्रवृत्ती सोडून दिली मला लिंगतेचा भाव करावा सांगते. कारण एका पातळीला भांडं ज्याला मिळतो त्याच्यात पाणी टाकतो आपण एक कप दोन कप सात कप त्याची फक्त लेवल वाढत असते पण पाण्याची आकृती नाही तर भांडं पाहून आकृती बदलतात. पण तेच बर्फ टाकला तर काही उघड कोवळ असं होऊ शकतं. म्हणून आपल्याला मित्र पाण्यासारखं प्रेम करावं तेच मागावं. सगळ्यांना मला काही कळत नाही तू जे काही करतो मला विचार आहे ते जेवण करायला वाढवं तेच सगळ्यांना जेवण करावं तेच ये
फुल सुटे आम थोड़े झंडो जी का आम तटे पूजा अजून दोन वाटी द्या मला आणि त्याच्या दोन त्याच्या दोन चार वाल्या अजून चार करा बाकी तयार आठ वाजी तयार करायची सर्वावस्थाङ्गतोऽभिवाय स्मरे पुण्डरीकाक्षं समायाभ्यन्तरशुचेः सर्वं शुचिः यजमानभाले माङ्गलिककरणं आपला उत्साह आपल्या डोक्यावरती ठेवायचा डावा हृदयाला लावण्यात पुढे बाहेर सोडायचा
ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। आपूज्य कृष्णमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम हतवि पाणिया तुम्हें लोग इतने चाहते हाथ लवा तिथे विष्णु सदा मारो नक्षत्र विष्णु ने बजा योग शिकरण विष्णु सर्व विक्रम जगदा अद्य प्रवोचार्य एवं ग्रह गुण विशेषेण विशिष्टाया शुभा पुण्या तिथौ मन मम सकल अरिष्ठ आपद निरसन पूर्वक शुभ फल प्राप्त्य रथम चित्त एकाग्रता सिद्धिय रथम ब्राह्मण द्वारा शांति मंत्र पाठ पठने श्रवणे विनियोगा श्रृंजा सर्वान् देवान् ब्राह्मणान् वृद्धान् नमस्कृत्यो सपिता सपुत्राः विश्वे देवा अदितेः पञ्च जनाः अदितिर्जातमदितिर्जनि त्वं मादौः शान्तिरन्तरिक्षकौ शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोखदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म ॐ लक्ष्मीनारायणाभ्यं नमः ॐ मातापितृभ्यो नमः ॐ सर्वेभ्यो देवेभ्यो नमः ओम इष्ट देवताभ्यो नमो नमः रोया पल्लव सौगन्या पपल्या पुण्य मुण्या हंदेरी मागरसो वंद प्रवंद पुण्य मुण्या हंदेरी मागरसो आरंभ काले क्षेमं कल्याणं निर्विघ्नेन सहं भवतु निर्विघ्नस्तु समोगच्छे कदंता च कपिलो गजगणगाः लंबोदर च विघ्न विघ्नेश्वर गणाध्यक्ष बालचंद्रो गजाननः द्वादशैतानि नामानि अपने श्रुणुयात् मे विद्यारम्भ विवाहे च प्रवेशे निर्गमे सुधा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लामये श्रीगणाधिपते नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरे नारायणे नमोऽस्ते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति शाभिमङ्गलम् ईशां प्रतिवस्तु भगवान् मङ्गलायतनो हरे तदेव लग्नं सुजनं तदेव तारावलभामि लाभस्येषां जयस्येषां कुतस्येषां पराजयः ईशामन्यमनश्यामो हृदयस्तु जनार्द्रः यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र त्रिरुजोर्भूतिरध्रुवानीतिरमतिर्मम सर्वेष्वारब्धकार्येषु त्रय श्रीभुवनेश्वरः देवादिशन्तो न सिद्धिर्न ब्रह्मेशां जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वती प्रणताभ्यर्माः एतत् कर्मप्रधान राजराजेश्वर श्री सद्गुरुः परमगुरुः परमेश्वरः परात्पुरुः सद्गुरुः तुम्ही दोघांनी हातामध्ये तीन चार पाणी घ्या त्याच्यामध्ये अक्षता टाका एक एक पुरुषोत्तम कृष्णः श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विश्वराज्ञः प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः अद्वितीय प्रणाधे श्रेष्वेद्वारः कृतेवस्वतमण मन्त्रे अष्टाविंशतियुगे कलियुगे कलिवृणे भारतवर्षे भागण्य जामोदकरणे श्रीमद्देशे गोदावर्या मध्ये विलम्बिनाम संवत्सरे रविलक्षणे ग्रीष्मतो महामङ्गल्यपुण्यफलपावनमासे आषाढमासि सकलगुरुप्रेमिवर्गाणां सहितेन नाथभक्तानां सहितेन प्रतिनिधिभूतां या सगळ्यांचे तुम्ही प्रतिनिधी पूजा करताय म्हणून हा तुम्ही आता संकल्प करताय तुम्ही तर आपापलं नाव घ्यायचं कारण जन्मनाव म्हटलं असतं तर घ्यायचं आडनाव घ्यायचं अहम मन असेल पुण्या आहे अस्याः मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त शास्त्रोक्त कल्पोक्त पुण्यफल मम
श्रुति श्रुति सहितेन धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धिरथम द्विपद चतुष्पद सहितानां शांत्यर्थम सकल मंगल वाक्यर्थम समस्त अभ्युदयार्थम कल्पोक्त फला वाक्तये श्री गुरु परम गुरु परमेश्वर गुरु परात्पर गुरु सद्गुरु कृपा आशीर्वाद प्राप्त्यर्थम धर्मादि चतुर्विध पुरुषार्थ सिद्धि द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थेन आधिदेतारत सद्गुरु कृपा प्रसाद प्राप्त्यर्थम तेन कृपा प्रसादेन अज्ञान निवृत्ति मोहजाल अंधकार मनचंचलता सकल मनोविकार दुर्विचार दुर्वृत्ति दुर्वर्तनादि भद्राणि पश्यन्ति मा कश्चित् दुःख भाग् भवेत् इति सदुद्देशेन प्रेमभाव पूर्वक ब्रह्मांड नायक परमेश्वर प्रीत्यर्थं तत्प्राप्ति हेतवे भवसागर तारक सद्गुरोः अनुग्रह कृपा प्रसाद प्राप्त्यर्थं मनयिंचित सकल मनकामना सिद्धिद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थं यथा ज्ञानेन संपादित सामग्र्या ध्यान आवाहनादि षोडश उपचारैः सद्गुरोः चरणार विंद्य पाद्य चतुर्णामी के बाद सर्वाः कर्मभूमेवाः एक एक फूल गया गंधा मगी प्रभा चला अमिताय जमीनी वर भूम गया कर्मदाक्ष्य भूमि देवता भ्रमी अजु एक एक फूल गया चला गंधा रवा वरी सूर्य नारा दाखवा नंतर हाथा को खाली ठेवा कृष्णेन रजसा वर्तमानो अनिवेशयन्नामृतं वर्तं च हिरण्येन सविता रथेन देवो जातिभुवनानि पश्यन्नाम सुरनारदेवता धर्माः गन्धाक्षपुष्पैः सम्पूज्य एक एक फूल गया गंधा मणि गुरु वाई तत्समय नमो गया तुम्ही त्यांच्याकडे जाऊन टाका ते तुमच्या परिग्रहाचे चंद्रमा मनसो जात चषोः सूर्यो अजायत श्रोत्राद्वायश प्राणच मुखादधिरजायत ओम वाशभंगरोति कल्याणम आरोग्यम धन संपदाम शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते दीपनाथाय महाप्रार्थना प्रणमस्कार करोमि आनेन पूजनेन एक एक कुळी पाणी तांना सोडून द्या चल एक एक कुळी पाणी घाला सिद्धिपुजी महामंगलमूर्ते नमः पाद्यो पाद्यं समर्पयामि महामंगलमूर्ते नमः पाद्य स्नानांतरेण हस्तयोः अर्घ्यं समर्पय अर्घ्यं समर्पयामि महामंगलमूर्तये नमः अर्घ्य स्नानांतरेण पुनः समर्पय परिहला स सिद्धो ज्ञानं समर्पयामि स सिद्धो ज्ञानांतरेण पञ्चपुट्टका पयोधति घृतमधुशर्कराः पयादि पञ्चामृत स्नानं समर्पयामि महामंगलमूर्तये नमः पञ्चामृत स्नानांतरेण पुनः समर्पय परिहला स सिद्धो ज्ञानं समर्पयामि महामंगलमूर्तये नमः किसुपयु कपडे पुष्पं या स्वच्छ वस्त्रेणा ब्रह्मरोज्या पीडे संस्थाप्यो वरी द्रोणामली ठेवून द्या पुन्हा जागेवर एक वय प्रतिष्ठान नाम यज्ञ प्रयते न यज्ञे निजे सर्व मी समोर ठेवण्याच्या ध्रुवावा अक्षतावा पूर्वहा एक तुम्ही बाहेर तरी चालतो साहेब त्यांना तू व्हायचे तुम्ही ध्रुवा फुलवून घ्या कांडा कांडा प्ररोहं देवरुगाः वृगदये वानुदोर्वय प्रतनगात्रेण शतेन च दुर्वाङ्क्रं समर्पयामि तमात्मनि सुडा मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्कारं करोमि पुळीमधी पाणी घ्या गंध घ्या एक पैसा घ्या फूल घ्या अक्षदाला शीघ्रेण प्राप्त्यर्थं हेतवे सिद्धिरथं श्री महामंगलमूर्ति देवता
प्रीतये ती पळी त्या गणपतीचं मानलं त्याच्याभोवती ओळायची आणि खाली तांबणामध्ये सोडायची पाण्याच्या विशेष अर्घ्यम समर्पयामि खाली पाणी द्रोणाकडे सोडायचं पाणी बोळून पाणी खाली सोडायचं विशेष अर्घ्यम समर्पयामि संप्रार्थे दहा जुळ महिद्यो हो पृथिवे जनमि मञ्जद्यम्य रक्षताम्म विप्रितान्न भरेमभिः पृथ्वी कर्मभराः अनंत देवता भ्रमाः गंधाहितमयः मोजा पृथ्वी कसं पृथ्वी कसं भगवान जनजन प्राय कर भगवान पाणी घाला ततवायामि ब्रह्मणा वन्दमान सदा जासे जजमानो हविर्वेः अहेनमानो भरण्यायोः प्रमोघेः अपाम्बजे बम्बुर्णाय सर्गाय सपरिवारसहिताय बम्बुर्णाय महामहानादे पूजनार्थे आसनार्थे नारायण अक्षरः अक्षराणि समर्पयामि बम्बुर्णाय महा खाचा ताम्नामदि चार्पय पानिसुडा बम्बुर्णाय महा पाद्योः पाद्यम्बया पञ्चानुरणान्तरेण सह सिद्धो जगनानम् बम्बुर्णदेवता भ्रमाः प्रतिष्ठापनार्थे आधी तो गरज तुम्ही वहिनीच्या कपडे लावायचा नंतर तुमच्या कपडे लावायचा आणि गव्हावरती थोडंसं करायचं असं तीन वेळा करायचं दीर्घानागान अतो ब्रह्माणि धारयन्न तेनाय प्रमाणेन पुण्यपुण्याहं दीर्घमायुर्भवन्तो भ्रवन्तो तेनाय प्रमाणेन पुण्यपुण्याहं दीर्घमायुरस्तु जागेवर पुन्हा किंचित जलंग्रहेतरा पात्र मध्ये पुरा खालच्या वाचिष्ये वाच्यताम् ओम मद्रंगरणे मेहिरुण्याम देवाद्रम सेवाक्ष भ्रजद्राह शिरे रंगे सतवागं सतनु भिर्वशे महिदेव हितंजलायो दीर्घायुस्तौ कदे कनिदा जस्मै जद्वा कणाम्यम्बा अतो त्वं दीर्घार भूत्वा शतवर्षा विरोहतातो इत्याशीर्वादाः मनायचं व्रत जप नियम तपाः स्वाध्याय
क्रतु दया दमदान विशिष्ठानां सर्वेषां ब्राह्मणानां नास्माः। तामणामध्ये सोडत द्यायचं आरामशीर दमानी, ज्या वेळेला आपण तामणामध्ये पाणी सोडतो त्या वेळेला असतो असतो म्हणायचं, ठीक आहे? थोडा आरामशीर आरामशीर सोडा। यजमानस्य गृहे वा सकल नवरात भक्तगणानां गृहे शांतिरतं पुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं शायां पुष्ट्यर्थं धर्मार्थ पुष्टिरस्तु शांतिरस्तु वृद्धिरस्तु विनमस्तु आयुष्यमस्तु आरोग्यमस्तु कश्मा कर्मास्तु कर्म समृद्धिरस्तु वेद समृद्धिरस्तु धन धान्य समृद्धिरस्तु पुत्र पौत्र समृष्ट संपदस्तु बाहेर सोडा। आयुष्यमस्तु यत् पापम रोगम अशुभम कल्याणं तद्दूरे हृदयस्तु सर्वाः ग्रामदेवताः प्रियन्ताम् पुनः वाटिस्तोड बाहेर जा। सकलाट शान्त्यर्थम् शिवाः पसन्तोः पुनः तमज्ञा शिवाः पसन्तो शिवाः औषधे सन्तु शिवा नदी असन्त्या वर्तलश मना वाच्यताम् सौगन्यः जोडा मना भो देवाः भो ब्राह्मणाः मह्यं सहकुटुम्बिने महाजनान् नमस्कुर्वाणाय आशीर्वचन अपेक्षमानाय मया क्रियमानस्य आचरितस्य सदा सर्वदा मम हस्त उपभोगार्थम् आद्य चरणार विन्द सद्गुरोः पाद्य पूजन अंगत्वेन पुण्याः वाचना यस्य कर्मणाः पुण्याहं कल्याणं ऋद्धिं स्वस्तिं श्रीरस्विति भवन्तो ब्रुवन्तु अस्तुण्याः मधुण्याः मधुण्याम् पुष्णोस्ताभ्याम् अन्नपदेन च नो देहि जन्मै वसुतः प्रदातारन्तात् रिकवरजं नो देहि द्विपदे चतुपदे ओम शांते 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 अमृतम अमृत अभिषेक अस्तु अस्तु अभिषेकाः नेत्रोदक वर्षाः स्वस्थाने उपविश्य आप अपल्या जाग हरि ओम शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्ते वरचकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुम हो दुष्ट कुंकू लावलं तरी चालेल कोरडं हिरण्यं वरजस्व जयत्राय विशदा धुमाम् न तदक्षागोऽसि न पिशाचास्तरन्ति देवानामोजाः प्रथमोजेतत जो बिभरति दाक्षायनको हिरण्यको सते दीर्घमायुः नमस्कार करा तुम्ही त्यांना त्यांना नमस्कार करा शोधल्यावर तिथून ते पैसे टाकून घ्या जा तिथून बसर बसरच करा उठायची आवश्यकता नाही किंवा पैसे घेऊन जा परमयामी सद्गुरोः एक एक पाणी घाला पाद्यो पाद्यं मयि तावानस्य महिमादो जायांश मूर्खाः पादो दिवा
भूतानि त्रिपादशां तन्निवेह पावादोषे हवत् पुनः ततो विपम्य क्रामसा शनान शनयभिः अर्घ्यसानान्तरिणा प्रसन्नपणिहला मुखे आचमणि अम्मान् इमाम्य वरुणसुते हवमध्याचमणय त्वामवशुराजगे मुखे आचमणं सारान्तरेणा भयादि पञ्चामृतानम् पञ्चमुद्धा पञ्चामृतानम् समर्पयामि पञ्चामृतानान्तरेण स सिद्धोदग्राणम् परिहलसङ्ग्रह सद्गुरो पादारविन्दाभ्यानमाः सिद्धोदग्राणान्तरेण परिवधि पाणिघ्या अनेक चमजे हृदकर्ता सर्वोषधिग्राणम् जाहोकलिः पूर्वाजादा देवे पितृगम्बरा मानम् समर्पयामि सर्वोषधिग्राणान्तरेण पुनः सङ्गमणिहलव सिद्धो सद्गुरु पादारविन्दाभ्यामुख पञ्चामृतम् निवेदयामि ओम् प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा दमनाय स्वाहा ब्रह्मणे नमः स्वाहा ॐ सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद स भूमिकं सर्वदशरथमा तेतस दशाङ्गुलं पुरुष एव सर्वञ्जद्भूतञ्ज च भाव्यं उताम्रे तत्त्वशेषान्नो जदन्नेन्नातिरोहति एतः बाणस्य महिमातो जायांश माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि मयि प्रभो मयार्थानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि मयि प्रभो मयार्थानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् अर्थे पूजार्थे आसनार्थे अक्षराणि समर्पयामि सव्यं पादं प्रक्षाल्य वाम पादं प्रक्षाल्यो सद्गुरोः पञ्चामृतस्नानम् रक्षामे सौन्दर्ये वामपादं प्रक्षाल्य सव्यं पादं प्रक्षाल्य स सिद्धोदग्राणं समर्पयामि सद्गुरोः स सिद्धोदग्राणान्तरेण ृहत्पद्रजन्तो विश्वे देवास इह मादयन्ताम् ॐ प्रतिष्ठ कर्तुकाका आहे क्या पूजादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि मयि प्रभो मयार्थानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् यशनन्तर पायलानि हतला अर्धलवा गुरुच युवासवादा परिवेदागातुत्रियाण भवान्
ब्रह्मराजन्या
भ्याग्मशोद्राय चार्जाय च स्वाय च रणाय च प्रियो देवानां दक्षिणायै धातुर्य भूय समयं मे कामः संवृत्यतामुपमादो नमतो अथाजो प्रतिगृह राशूर्मे यजमानेभ्यो यजमानेभ्यो भूतिमानुखैर्वाचो वदति शतमानं भवति चारुग्रहस्तेन्द्रियैर्वेन्द्रियैर्वन्दस्ते स्वस्ति मन्त्रा सफला सन्तु इच्छितमनकामना परिपूर्णा गुरुदेव दत्त मम हि पार्थतो किञ्चित् तज्ज्ञदेव हृदये बससि परिणादिशसि कैसे तुजपाहु सकीर्णवतन उत्तरासरी तनमन तुजपाहु बोलु निदाविसि परमेश्वर बनि उठला बाहु कोन कुटिलमि कम कार्यम जनि कै साराहु करि मजैसा निर्भय निश्चय सम सकला बाहु अजान हतवन भ्रमित मनीषी तरमण कशि साहु निरसुनि माया दावि अनुभव प्रचिति न को पाहु अथांग सागर हा परिनिये कला कैसा पार करू संभ्रम माही तुझ सानिध्या अविरत तुझ पाहु सद्गुरुनाथा हाथ जोड़ियो अंत न को पाहु उकलुनि मनि से हित गुज सारे बद गवना गाहु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त देवी जपित भी महापुरुष दीक्षांत नाथ जी नाथ गुरु बंधु तो मैं इतने बोलो तब तो हमेशा बोलते है दीक्षांत नाथ जी दीक्षांत जी ज्यांनी गुरु मंत्र घी ज्यांनी गुरु मंत्र घेतला नाही म्हणजे सगळे गुरुचेच प्रेमी आहेत आपले सगळ्यांचे गुरु आपमध्ये बसले फक्त आम्ही त्यांचा सेवक म्हणून ह्या ठिकाणी येतो आपल्याला भक्ती मार्गाची ओळख करून देतो ज्या कदाचित ती ओळख आमच्यातर्फे चुकीची होत असेल होऊ शकते माझ्यापेक्षाही जास्त ज्ञान असणारे ज्ञान असणारे प्रेम करणारे अजून जास्त असतात कारण काही काही जे केले आहे लपलेले असतात ते प्रकट होत नाही त्यांची आंतरिक इच्छा प्रकट होण्याची नसते पण माझ्यापेक्षा जास्त त्यांचं सेवक अशा ठिकाणी आपण आलो आणि आपला हा परिवार छोटासा दिसतोय पण विशाल रुई फार मोठा सगळ्यांचं प्रेम देत येतो सगळ्यांच्या मनात काही ना काही कल्पना दडलेल्या असतात दडलेल्या कल्पना आपण पुन्हा समोरच्याला प्रकट करतो आणि गुरु त्या कल्पना हृदयात ठेवतो म्हणजेच आपल्या सुटकेसमध्ये असणारी जी प्रेमाची पुंजी असते म्हणजे पैसे असते तसेच गुरुच्या हृदयामध्ये तुमच्या प्रेमाची पुंजी धरलेली असते त्याच कारणास्तव आपण सर्व इथे आला मला प्रेम दिलं मला अजून प्रेम मिळत आहे की त्याचा आवडले भगवंत हमेशा सगळ्यांच्या मनात आपल्या प्रेमाप्रती माझ्याप्रती ते माझ्या परिवाराप्रती जे काही आपण तिथे बाबत ठेवतात त्याचे सर्वांचे आभार मानतो हे सोबत दोन शब्दाला प्रेम दिले आदेश
वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू संपदा
रावण हो लावे दूसरा रावण हो लावे जीव शिवाला भेट दो जीव शिवाला भेट दो देखे हो तो नामानंद देखे हो तो नामानंद अब Bye.
पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे अंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा तुमचा आवाज केम पडणार आहे जोरात होऊ द्या जरा गेला मंडप उडून तरी चालेल चलू द्या जोरात जरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा मनसोक्त पोटभर